नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल मध्ये स्वागत आहे। कालच मी तुम्हाला सिलेबस दिला महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि गट ब पूर्व परीक्षेचा। आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात मी तुम्हाला दिलेली आहे। आता आपण सिलेबस बघणार आहोत। जे की पूर्व परीक्षा आहे ती महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब आहे। तर पूर्व परीक्षा ही आता पूर्वपरीक्षा ही 200 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी असणार आहे ती 400 गुणांची असणार आहे आणि मुलाखत जी आहे ती 50 गुणांची असणार आहे। ओके, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा याच्यामध्ये जे की परीक्षा योजना दिलेली आहे मंडळाने, त्याच्याप्रमाणे मराठी जे लँग्वेज आहे त्याच्यावरती 15 प्रश्न असणार आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 30 गुण असणार आहे। आणि टोटल जे प्रश्नसंख्या आहे ती किती आहे, 15, 15, 30, 30 आणि 25, 55 आणि 45 म्हणजे 100 प्रश्नसंख्या आहे आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे, 2 गुण आहे। याच्यामध्ये बघा, मराठी लँग्वेजचे 15 प्रश्न असणार आहे, इंग्लिश लँग्वेजचे 15, जनरल स्टडीजचे 45 प्रश्न आणि कृषी विषयक घटकचे 25 प्रश्न आणि त्याच्या दुप्पट प्रत्येकाला गुण आहे। आणि जो की दर्जा दिलेला आहे मराठीचा तो शालांत आहे। मराठी लँग्वेज, मराठी व्याकरण आपण सुरूच केलेला आहे, इंग्लिश लँग्वेजचा पदवीचा आहे, त्याच्यानंतर जनरल स्टडीजचा पदवीचा आणि कृषी विषय घटक पदवीचा दिलेला आहे। आणि जे की माध्यम असणार आहे इंग्लिशचं सोडून बाकी सर्व जे की आहे मराठी लँग्वेज मराठीमध्ये आणि इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्ये, बाकी सर्व मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे। आणि जो की कालावधी आहे 100 प्रश्नासाठी तो 1 तासाचा आहे आणि वस्तुनिष्ठ बहुभर आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम होणार आहे। निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 आहे, ते पण लक्षात ठेवा। आणि जर सिलेबसमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसमूह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ व उपयोग तसेच उत्तरे प्रश्नसुद्धा आहे। इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स, फ्रेजेस, देअर मिनिंग्स, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज। आणि जनरल स्टडीजमध्ये करंट इव्हेंट्स आहे, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आहे, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया आहे, जिओग्राफी ऑफ इंडिया आहे, भारताचा भूगोल आहेच आपण सुरू केलेलंच आहे, इंडियन्स पॉलिटिकल सिस्टमसुद्धा आहे, सोशल रिफॉर्म आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल करून देईल। ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स अँड सोशल कम्युनिकेशन, पब्लिक हेल्थसुद्धा आहे, ॲग्रिकल्चर सेक्शनसुद्धा यांनी ॲडवर्स टाकलेलं आहे, लँड युटिलायझेशन, इरिगेशन, ॲनिमल हॉर्टिकल्चर, फिशरी। तर हे सर्व पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे। ओके, तरी तुमच्या मागणीनुसार मी तुम्हाला सिलेबस प्रोव्हाइड केला, तरी तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। ओके।